ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव आणि भाजपच्या राणेंमध्ये जुन्या व्हिडिओंचं वॉर रंगलेलं आहे. भास्कर जाधवांनी कालच्या सभेमध्ये एक आव्हान दिलं होतं, त्यावर नितेश राणेंनी राष्ट्रवादीत असताना जाधवांचा एक व्हिडिओ समोर आणलेला आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या समर्थकांनी सुद्धा राणेंच्या भूमिकांचे व्हिडिओ व्हायरल केलेले आहेत. बघूया त्यावरचा एक रिपोर्ट. हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, तो कोणतो? अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे केला रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर. एका पिढीबद्दल भास्कर जाधव बोलताय, आपण का तोंड खराब करावं? कणकवलीमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदेंसह भाजप आणि खास करून राणेंना लक्ष्य केलं. हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, तो कोणतो? अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आयला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर. दुसरं ते एक चर्शी, ते चर्शी. आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं, तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय. बघितलं की नाही, नवीन पीक आलंय सारखं, ते असं 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 सावरायलाच लागतं सारखं पीक. नसबंदी झालेल्या भटक्या कुत्र्यांची एक सभा एकत्र आली. मी यावर प्रशासनाला वारंवार पत्र लिहिलेलं आहे की भटक्या कुत्र्यांचा त्रास नसबंदी झालेला आहे. आम्हाला कोणाचीही वैयक्तिक टीका करायची नाही. मी आता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे, पण माझ्यावर संघाचे विचार आणि संस्कार हे मोठ्या प्रमाणामध्ये आता आलेले आहेत. मी मोठ्या प्रमाणामध्ये संघाच्या विचारासंदर्भात पुस्तक वाचणार आहे. मग मी कोणाचीही वैयक्तिक टीका करणार नाही, मला त्याच्यामध्ये पडायचं नाही. या टीकेनंतर स्वतः भास्कर जाधव राष्ट्रवादीत असताना काय बोलत होते याचा व्हिडिओ भाजप समर्थकांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. शिवसेना मी सुद्धा सोडली होती, राष्ट्रवादी काँग्रेस मी सुद्धा सोडली. मला माहित आहे 15 वर्षाच्या दीर्घ कालखंडामध्ये मी शिवसेना प्रमुखांबद्दल शिवसेनेबद्दल अवाक्षर एका शब्दानं काढलेलं नाही, हे मला पूर्णपणे माहित आहे. आणि मी सांगितलं होतं मी राजकारणात निवृत्त होऊन जाईन जर या क्लिप व्हायरल केल्यास. तर बाळासाहेब ठाकरे कधी यायचे नाहीत, संध्याकाळी 5-6 वाजता कधीतरी यायचे, आले की नुसती सळसळ सळसळ घोषणा जल्लोष. हे बाकीचे नेते पाळा पाचवण्यासाठी बाजूला जायचे. माझ्या हिंदू मुस्लिम बांधवांनो भगिनी, की टाळ्याची झाड ही सुरुवात. 4 मुसलमानांना शिव्या दिल्या की कार्यक्रमात भेटला, काही नसायचं तिथे, काही नाही. दुसरीकडे फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणेंचे आरोप काय होते त्याचा दाखला भास्कर जाधवांनी दिला. जेवढे गुन्हे नागपूरला झाले, खून मारामाऱ्या बलात्कार महाराष्ट्रात नाही झाले. अहो नागपूर नाही सांभाळू शकत, महाराष्ट्र काय सांभाळणार? दलाल गुंड सगळे आज भाजपचे पदाधिकारी. उद्या दाऊद बोलला ना, परत मुंबईत येतो, तो येईल, सरेंडर होईल. बाहेर आला बीजेपीत प्रवेश करेल, मंत्रिमंडळात केव्हा येईल कळणार नाही, परिस्थिती पण होऊ शकते. भाजपला गुंडांचा पक्ष कोण सांगताय? रमेश ढोळेकरांचं काय झालं, अंकुश राणेंचं काय झालं? क्राईम नंबर 9/2016, 137, 135, 143, 147 एवढे कुठे वाचत बसतात. जो काच के घरों में रहते वो दुसरो पर पत्थर नाही फेका करतात. आपण सांगितलं महाराष्ट्राला 3 मुख्यमंत्री वगैरे, साहेब मी एकच मुख्यमंत्री आहे, काळजी करू नका आणि सक्षम आहे. ते 3ची सवय तुम्हाला असेल, एक रवी इकडे एक रवी तिकडे, आपल्याला लागत नाही. याच नारायण राणेंनी विधान परिषदेमध्ये भाषण केलेलं, देवेंद्र फडणवीस समोर बसले होते गृहमंत्री मुख्यमंत्री म्हणून. गुंडांचा पक्ष, भ्रष्टाचारांचा पक्ष तर तो भारतीय जनता पार्टी हा नारायण राणे विधान परिषदेमध्ये बोललेले रेकॉर्ड आहे, रेकॉर्ड कुठे लपून गेलेलं नाही. जुन्या भूमिकांच्या वादात ठाकरे समर्थकांनी आता हिंदुत्ववादाची भूमिका मांडणाऱ्या नितेश राणेंचे व्हिडिओ व्हायरल केले. फडणवीस 8 नंबरचा माणूस आपल्याला कधी आरक्षण देणार का, हे पहिले तुम्ही सगळेजण विचार. हे फडणवीसांचं राज्य सरकार, हे हाफचड्डीवालांचं राज्य सरकार, हे आम्हाला कधी आरक्षण देणार नाही. तू माझ्या देशामध्ये येऊन मला सांगणार का की भारत माता की जय बोल? बीजेपीच्या किंवा आरएसएसच्या कुठल्याही कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये राहायचं असेल तर अखंड महाराष्ट्राचा विजय असो ही गोष्ट तुम्हाला द्यायलाच लागेल. लोकसभेचं घोडा मैदान जवळ आलंय, त्यामुळे आता हळूहळू सभांमधून आरोप प्रत्यारोप आणि दोन्ही बाजूनं जुन्या भूमिकांचा फ्लॅशबॅक उघडला जाणार.
महेश लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.